नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एके लोंढे। तर आपल्याला या लेक्चर मध्ये सहाव्या सेमिस्टर साठी जे काही मानव संसाधन व्यवस्थापन सेकंड किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सेकंड चा जो काही विद्यापीठाने सिलेबस दिलेला आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे। तर हा सिलेबस पाहण्याअगोदर आपण पाचव्या सेमिस्टर साठी जो काही विद्यापीठाने सिलेबस दिलेला होता तो आपण व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे। त्या सर्व सिलेबसचे चॅप्टर वाईज नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यासोबतच विद्यापीठाने तुमची एग्जाम एमसीक्यू पद्धतीने घ्यायचं ठरवलेलं आहे। तर तुम्ही काय करा, प्रत्येक चॅप्टरवरती एमसीक्यू काढा। जे काही पाचव्या सेमिस्टरसाठी सिलेबस होता एचआरएमचा त्याचे एमसीक्यू काढा, व्यवस्थितरित्या अभ्यास करा। त्यासोबतच विद्यापीठानं एचआरएमचा सुद्धा शेवटचा टॉपिक कमी केलेला आहे। तर एचआरएमचे जे काही पहिले चार टॉपिक आहेत त्या चार टॉपिकवरती व्यवस्थितरित्या एमसीक्यू काढा, त्यांचा अभ्यास करा। आणि जेव्हा तुमची एमसीक्यू पद्धतीनं विद्यापीठ एक्झाम घेईल तेव्हा तुम्ही व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं एक्झाम द्या। तर आपण या लेक्चरमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सेकंडचा सिलेबस घेऊ। तर सहाव्या सेमिस्टरसाठी पाच चॅप्टर देण्यात आलेले आहेत, त्यामध्ये पहिला टॉपिक बघा, ते म्हणजेच काय, युनिट फर्स्ट एम्प्लॉई इम्पॉवरमेंट म्हणजेच कर्मचारी सबलीकरण म्हणता येईल। तर या टॉपिकमध्ये काय काय बघायचं आहे बघा, तर कन्सेप्ट अँड प्रोसेस ऑफ एम्प्लॉई इम्पॉवरमेंट म्हणजेच संकल्पना आणि प्रक्रिया बघायचे इम्पॉवरमेंट एम्प्लॉई इम्पॉवरमेंटची। त्यासोबतच दुसरा पॉईंट इसेन्शियल ऑफ इफेक्टिव्ह इम्पॉवरमेंट म्हणजे अत्यावश्यक जे काही कार्यक्षम जे सबलीकरण आहे याविषयी माहिती बघायची। तसंच बॅरियर्स टू इम्पॉवरमेंट म्हणजे हे सबलीकरणासाठी कोणते अडथळे आहेत याविषयी आपल्याला माहिती बघायची। तसंच वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग याविषयी माहिती बघायची। तसंच पुढला पॉईंट हे जे काही वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट आहे म्हणजे व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आहे यामध्ये काय काय बघायचे, याचा अर्थ म्हणजे मिनिंग। त्यासोबतच ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स ऑफ WPM म्हणजे वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट म्हणजेच काय, मिनिंग अर्थ तर बघायचे आहे, त्यासोबतच उद्देश किंवा उद्दिष्टे तसंच त्याचं महत्व बघायचं आहे। तसंच पुढला पॉईंट फॉर्म्स ऑफ WPM म्हणजेच हे जे काही वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट मध्ये जे काही सहभाग असतो ते कशा पद्धतीचा आहे, फॉर्म्स कशा पद्धतीने तयार केला जातो किंवा मग भाग घेतला जातो याविषयी माहिती बघायची। तसंच क्वालिटी सर्कल्स विषयी माहिती बघायची या पहिल्या टॉपिकमध्ये। त्यासोबतच दुसरा युनिट बघा, दुसरा युनिट या ठिकाणी सांगता येऊ शकतो ते म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजेच HRD मानव संसाधन विकास म्हणता येईल याला। तर यामध्ये बघा काय काय बघायचं आहे, कन्सेप्ट अँड फंक्शन्स ऑफ HRD म्हणजे संकल्पना आणि कार्य बघायचेत कशाचे, मानव संसाधन विकासाचे। तसंच पुढला पॉईंट सांगता येऊ शकते यामध्ये HR ओरिएंटेशन प्रोसेस म्हणजे जे काही मानव संसाधन आहे ओरिएंटेशन प्रोसेस प्रक्रिया कशा पद्धतीची आहे याविषयी माहिती बघायची। तसंच ट्रेनिंग विषयी माहिती बघायची, ट्रेनिंग मध्ये काय काय बघायचे बघा, ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंगचा अर्थ, त्यासोबतच इम्पॉर्टन्स अँड नीड म्हणजे गरज आणि त्याचं महत्व बघायचे, ट्रेनिंगची आवश्यकता किंवा गरज का आहे त्यासोबतच त्याचं महत्व बघायचं आहे। तसंच पुढला पॉईंट ऑब्जेक्टिव्स कॉमा मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ ट्रेनिंग, तसंच जे काही ट्रेनिंग आहे ट्रेनिंगचे उद्देश तसंच त्याच्या पद्धती आणि जे काही तंत्र किंवा मग टेक्निक्स आहेत ट्रेनिंगच्या याविषयी आपल्याला माहिती बघायची। तिसरा युनिट बघा काय काय बघायचं कोणता आहे, युनिट थर्ड करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कारकीर्द, मराठीमध्ये काय म्हणता येईल, करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटला कारकीर्द नियोजन आणि विकास म्हणतात। तर यामध्ये काय काय बघायचे बघा, कन्सेप्ट ऑफ करिअर अँड करिअर प्लॅनिंग, करिअर काय आहे याविषयी संकल्पना आणि करिअरची प्लॅनिंग हे बघायचे। तसंच करिअर प्लॅनिंग प्रोसेस कारकीर्द नियोजन प्रक्रिया याविषयी माहिती बघायची। त्यानंतर एलिमेंट्स ऑफ करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम
म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणता येईल कारकीर्द विकास कार्यक्रमाचे घटक, याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तसंच पुढचा पॉइंट यामध्ये सांगता येऊ शकते सजेशन्स फॉर इफेक्टिव्ह करिअर डेव्हलपमेंट, म्हणजे काय करिअर कार्यक्षमपणे कारकीर्द विकास घडवून आणण्यासाठी सजेशन्स शिफारसी कोणत्या आहेत हे बघायचं आहे. त्यासोबतच पुढचा पॉइंट यामध्ये सांगता येऊ शकतो सक्सेशन प्लॅनिंग. सक्सेशन प्लॅनिंग काय आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. आणि या सक्सेशन प्लॅनिंग मध्ये काय एलिमेंट्स अँड प्लॅनिंग प्रोसेस, त्यासोबतच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ सक्सेशन प्लॅनिंग, म्हणजेच सक्सेशन प्लॅनिंग काय आहे, या सक्सेशन प्लॅनिंग मध्ये त्याचे घटक, त्यासोबतच नियोजन प्रक्रिया बघायची या सक्सेशन प्लॅनिंगची. तसंच पुढला पॉईंट सांगितले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ सक्सेशन प्लॅनिंग. सक्सेशन प्लॅनिंग साठी जे काही प्रिन्सिपल्स आहेत, दिशादर्शक किंवा निर्देशक तत्वे, याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर युनिट 4 या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन. तर यामध्ये बघा काय काय बघायचे, या आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कन्सेप्ट अँड नीड्स ऑफ इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे संकल्पना आणि गरज का आहे या आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापनाची, याविषयी माहिती बघायची. त्यासोबतच स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स, म्हणजे स्तर किंवा मग काय त्याच्या स्टेज कोणत्या आहेत कशाच्या इंटरनॅशनलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स, म्हणजे मानव संसाधनाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्तर कोणकोणते आहेत हे आपल्याला बघायचे. त्यासोबतच कम्पॅरिझन ऑफ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तुलना करायची आहे, कोणती तुलना आपल्याला बघायची आहे, एक डोमेस्टिक आणि एक इंटरनॅशनल लेवलला, एक देशांतर्गत किंवा स्थानिक पातळीवर आणि तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ची आपल्याला काय तुलनात्मक माहिती बघायची. त्यासोबतच चॅलेंज बिफोर ग्लोबल कंपनीज, ग्लोबल किंवा जागतिक कंपनी पुढे कोणते चॅलेंजेस आहेत याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच पुढला पॉइंट मॅनेजिंग कल्चरल डायव्हर्सिटी याविषयी आपल्याला माहिती बघायची. चौथ्या टॉपिक मध्ये एवढी माहिती बघायची, म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जाते याविषयी आपल्याला माहिती बघायची या चौथ्या टॉपिक मध्ये. त्यानंतर पाचवा टॉपिक बघा युनिट 5, या युनिट 5 मध्ये बघायचे काय चॅप्टरचं नाव बघा इमर्जिंग इश्यूज अँड रिसेंट टेक्निक्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, एवढं मोठं नाव आहे या टॉपिकचं. तर त्यालाच म्हणता येईल मराठीमध्ये काय मानव संसाधन व्यवस्थापनातील उदयोन्मुख समस्या किंवा मुद्दे आणि अलीकडील नवीन तंत्रे असं म्हणता येईल. तर यामध्ये काय काय बघायचं आहे बघा, तर यामध्ये बघायचं आहे कन्सेप्ट अँड नेचर ऑफ द फॉलोइंग, काही कन्सेप्ट बघायचे आणि त्यासोबतच त्यांचं स्वरूप बघायचे कशाचं, जे खालील पद्धतीने दिले बघा काय काय आहे त्यामध्ये. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अप्रोच टू HRM, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अप्रोच टू HRM म्हणजे काय, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट काय आहे मानव संसाधन व्यवस्थापनाच्या बाबतीत याविषयी माहिती बघायची. त्यासोबतच दुसरा पॉइंट ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, मानव संसाधनाचं कसं संसाधन लेखांकन आणि अंकेक्षण काय आहे किंवा कशा पद्धतीने केलं जातं याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच पुढला पॉइंट स्ट्रेस मॅनेजमेंट काय आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम, म्हणजे मानव संसाधन माहिती यंत्रणा याविषयी माहिती बघायची. तसंच शेवटचा पॉइंट काय ह्युमन रिसोर्स आउटसोर्सिंग, हा एक पॉइंट बघायचा आहे. तर एवढी माहिती या पाचव्या टॉपिकमध्ये बघायची, म्हणजे काय इमर्जिंग इश्यूज अँड रिसेंट जे काही ट्रेंड्स असतील किंवा मग रिसेंट ज्या काही नवीन अपडेट्स आल्या टेक्निक्स आलेल्या आहेत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी याविषयी माहिती बघायची पाचव्या टॉपिकमध्ये. तर अशा पद्धतीने एवढे 5 टॉपिक आपल्याला काय सिलेबसला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सेकंड मध्ये दिलेले आहेत. तर आपण काय करणार आहात, तर या लेक्चरमध्ये तर हा सिलेबस आपण विचारात घेतला, तर पुढल्या लेक्चरमध्ये काय पहिला टॉपिक आपण सुरू करणार आहात ते म्हणजेच काय
तर युनिट फर्स्ट एम्प्लॉई इम्पावरमेंट म्हणजेच काय, कर्मचारी सबलीकरण. ओके.